विज्ञानकट्टा या सदरात मी सुनील बहाले आपलं स्वागत करतो आज आपण चर्चा करूयात कम्युनिटी सोलर अर्थात समुदाय सौर ऊर्जा याविषयी ऊर्जा अक्षयतेच्या नियमानुसार विश्वातील एकूण ऊर्जा कायम स्थिर आहे ती केव्हाही नष्ट होणार नाही मात्र ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरित होऊ शकते म्हणूनच वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाबरोबर आपल्याला दरडोई ऊर्जा वापर कमी करण्याचे नवनवीन मार्ग शोधायला हवेत सूर्य हा अनादी काळापासून ऊर्जेचा मुख्य स्रोत राहिला आहे ऊर्जेचे इतर स्त्रोत तुकडे पडत असताना सोलर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सूर्यकिरणांच्या आधारे सौर ऊर्जा निर्मिती यशस्वी ठरत आहे परंतु असे असले तरी सौर ऊर्जा अजूनही प्रचंड महाग असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे तसेच शहरी भागात जागेची कमतरता असते आणि अनेकदा खाजगी जागेवर यंत्रणा उभी करण्यास अनेक अडचणी असतात यावर नामी उपाय म्हणून कम्युनिटी सोलार सिस्टीम यालाच अनेकदा सौर उद्यान किंवा सौर शेती असेही म्हणतात ज्यामध्ये सरकारी अथवा खाजगी मिळकतीवर निर्माण केलेल्या सौर ऊर्जेचा एकापेक्षा अधिक घरे सहकारी पद्धतीने वापर करू शकतात उपक्रमासाठी लागणारी जागा ही समुदायातील लोकांच्या मालकीची असणे बिलकुल गरजेचे नाही हा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा एखाद्या छोट्या आकाराच्या जागेत देखील उभा केलेला सौर प्रकल्प त्या त्या समुदायाच्या मालकीचा असू शकतो किंवा पूर्णपणे खाजगी देखील असू शकतो व्हर्च्युअल नेट मीटरिंगच्या वापरामुळे उपक्रमातून निर्माण झालेल्या एकूण ऊर्जेच्या समप्रमाणात समुदायातील प्रत्येक सभासदास वीज बिलांमध्ये पैशांची बचत होत असते कम्युनिटी सोलर ही नवीन संकल्पना असल्याने त्याकडे जगभर एक नवीन व्यावसायिक संधी म्हणून बघितले जात आहे माहिती आणि तंत्रज्ञान क्रांतीमुळे येत्या काळात मानव वैयक्तिक तसेच सामूहिक वापरासाठी ऊर्जा निर्मितीसह सानुकूल आणि नियंत्रित ऊर्जा वापर म्हणजेच कस्टमाइज अँड एन कंट्रोल एनर्जी कन्झम्पनसाठी प्रयत्नशील आहे अमेरिका स्थित मोझाईक नावाची कंपनी अशा प्रकारच्या कम्युनिटी सोलर उपक्रमांतर्गत गुंतवणूक करण्याची सुविधा पुरवते कम्युनिटी वापर करावा यासाठी सौर प्रकल्पांतील गुंतवणूकांवर कर सवलतींसह नागरिकांसाठी एकूण प्रक्रिया सोपी कशी केली जाईल यासाठी जगभरातील प्रोत्साहन देत आहेत फ्लोरिडा राज्यातील डेनव्हर येथे किटसन आणि पार्टनर कंपनीने वर्ष दोन हजार सहा मध्ये अमेरिकन सरकार पर्यावरणवादी आणि एम तंत्रज्ञान कंपनीसोबत एकत्र येऊन तब्बल एक्क्याण्णव हजार एकरांवर तयार केलेल्या बॅपकॉक रँच नावाचा अमेरिकेतील पहिला अद्ययावत कम्युनिटी सोलर उपक्रम उभा केलेला आहे अमेरिकेत वी सन्स अलायन्स मायक्रो ग्रीड आणि क्लीन कोइलन्स सारख्या कंपन्या कनेक्टिकट मॅसॅच्युसेट्स जर्सी पेनिन्सिल्वेनिया या राज्यात कार्बन उत्सर्जन कमी करून अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्नशील आहेत मेरिलँड येथील युनिव्हर्सिटी पार्क कम्युनिटी सोलर उपक्रम कोलोरॅडो येथील क्लीन एनर्जी कलेक्टिव्ह कॅलिफोर्नियाचे सोलर शेअर अशी कम्युनिटी सौर कितीतरी यशस्वी उदाहरणं आहेत